आज महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीचा सातारा जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटलेला हा खटाव तालुका, या खटाव तालुक्यामध्ये आज खटावमध्ये या मारुतीच्या मंदिरामध्ये आज बैलगाडी चालकांची मालक सर्व संघटनेचे पदाधिकारी यांची आज या ठिकाणी मीटिंग झाली की आत्ता जे मैदानं चालू आहेत ते शर्यती कुठल्या पद्धतीची मैदानं चालू आहेत आणि त्याला कुठेतरी बंधन असावं यासाठी आज या ठिकाणी मीटिंग झाली. या मैदानात होणाऱ्या अन्यायाविषयी खदखद आज बैलगाडी मालकांच्यात होती, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज मीटिंग झाली. ते मीटिंगमध्ये आजचे ठरलेले नियम हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये भरणाऱ्या शर्यती आयोजकांवर आणि तिथील असणाऱ्या कमिटीला कृपया आम्ही तुमच्यावर जबरदस्ती नाही परंतु बंधनकारक राहतील असे आम्हालाही वाटते की संघटनेच्या वतीने मी एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सांगतो, प्रत्येक तालुक्यामध्ये इथून पुढं होताना मैदानं कमीत कमी 21,000 रुपये बक्षाच्या आत मैदानं कुणीही घेऊ नका. 21,000 ते 51,000 रुपये या मैदानामध्ये जिथं बक्षीस असेल त्या मैदानामध्ये प्रवेश फी 500 रुपये असेल. 61,000 रुपयाच्या पुढं असणाऱ्या मैदानाला 1,000 रुपये प्रवेश फी घेण्यात यावी. 2 वाजल्यानंतर नोंद बंद करण्यात यावी. लेट फी ही कुठल्याही कारणास्तव घेऊ नये. डायरेक्ट गाडी कुणाचीही कुठलीही कळून देऊ नये. जो ड्रायव्हर अथवा मालक बैलांना मारहाण करणार आहे किंवा बैलाच्या शेपटीचा चावा घेणार आहे त्याची व्हिडिओ काढून त्याच्यावर इतर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. फायनल हे दिवस मावळण्यापूर्वी घेतलं जाणार आहे याची काळजी घेतली पाहिजे. काही कारणास्तव फायनल न झालेच मैदानाचे असणारे संपूर्ण रक्कम एकत्र करून ते फायनलच्या सर्व गाड्यांना समान देण्यात यावे. शासकीय परमिशन असल्याशिवाय मैदान भरून दिले जाणार नाही. मैदानाच्या बॅनरबरोबर शासकीय परवाना व्हॉट्सअपवर टाकावा. मैदान कोणत्या पद्धतीने करणार हे बॅनरवर अगोदर आपलं नियमावलीमध्ये स्पष्ट लिहिण्यात यावं. त्याचप्रमाणे कोणत्याही तालुक्यातील मैदानामध्ये प्रवेश फी लॉट पाडणे झेंडा टाकणे निकाल यामध्ये अन्याय झाल्यास त्या तालुक्यातील कमिटीने त्यामध्ये हस्तक्षेप करेल आणि तो निर्णय आयोजक कमिटीवर बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे बिंजोळच्या मैदानाला तालुका कमिटी जबाबदार राहणार नाही अशा पद्धतीचे नियमावली आपण सर्वांनी जर आत्मसात केली आणि प्रत्येक बैलगाडी मालक हा खेळ माझा आहे हा खेळ टिकला पाहिजे या हेतूने जर सर्वांनी ही